काय म्या काय म्हणतोय? काय नाही, आमचं चाललंय बाबा घरी बसा निवांत. काय मग पोरं बाळ काय म्हणतायत? काय त्यांचं पण निवांतच म्हणायचं, चालू आहे आपलं हळूहळू. घनप्या बोलला तुझ्या पोराला स्कॉलरशिप भेटली म्हणून. होय यार, तेवढं पोरानं केलं जिदीन काम बाबा, मिळाली त्याला स्कॉलरशिप. होय वा वा, अभिनंदन तुझं. मग पोरानं पुढं काय ठरवलंय, काय करणार आहे? पुढचं काय आता बाबा, एडच झालं नुसतं, सारखं कम्प्युटर कम्प्युटर करायला लागले बघ. आता कसं सांगावं त्याला समजावू. अरे मग शाळेत नाही का कॉम्प्युटर? बघ की गावच्या शाळेत एक तरी कम्प्युटर आहे धड, आणि पोरं शिकणार कशी र, पोरं नुसती कम्प्युटर करतात पण गावच्या शाळेत एक कम्प्युटर नाही. अरे मग तू घेऊन दे ना त्याला कॉम्प्युटर. काय बोलतो मर्दा, आम्ही आमचे फाटके कपडे सुद्धा बदलत नाही. कम्प्युटर ही सगळी नाटकं तुमच्यासारख्या लोकांची बाबा, ज्यांचे आई वडील शिकलेले आहे, ज्यांचे पैशावाले आई वडील, ते लोक पुढे जाणार, ते लोक कम्प्युटर घेणार, पुढचं शिक्षण करणार. आमच्या सगळ्या गरीब नशिबात काय, हेच आपलं शेती. तर कॉल आलाय, नंतर बोलतो तुझ्याशी. ज्यांचे पैशावाले आई वडील, ते लोक पुढे जाणार, ते लोक कम्प्युटर घेणार. मग या लोकांना सुधारण्यासाठी मी काय करू शकतो? बघ की राव, गावच्या शाळेत एक तरी कम्प्युटर आहे धड, आणि पोरं शिकणार कशी र, पोरं नुसती कम्प्युटर करते पण गावच्या शाळेत एक कम्प्युटर नाही. हॅलो, बोल की. अहो आज पण तुमचं पोरग काय येणार नाही बघा, डबा घ्यायला तुम्हास घ्यावं लागेल. का ग, काल पण नाही आलं, परवा पण नाही आलं पोरग, जात तरी कुठं पोरग न म्हणा. अहो ते आता शाळेत न चुकता जायला लागलंय. कस काय बर? अहो शाळेत ते तसलं कम्प्युटर आलंय नव का? कम्प्युटर वय चला ठेवते, आता लई काम पडले, त्या आल्यावर त्याला समद विचारा काय ती. बर बर, ठेव ठेव. शाळेत कम्प्युटर कसं आलं घडी? अशा खरं सांग बर, तू चाललं नव कम्प्युटर शाळेत? इकडे बस सांगतो तुला. हनम्या, तुला माहिती आहे आपण एकत्र शिकलो, मला चांगले मार्क पडले त्यामुळे मी शहरात शिकायला गेलो. त्यावेळी आमची परिस्थिती चांगली नव्हतीच, पण शहरात गेल्यावर पार्ट टाइम जॉब करत मी शिकलो आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला लागलो. मुलांना कॉम्प्युटरची माहिती असणं गरजेचंच आहे, पण जर ते आपल्याला वापरायला मिळत नसेल तर त्यावर तक्रार न करता जे आहे त्या गोष्टी वापरून प्रयत्न केले तर आपण नक्कीच पुढे जाऊ. दरवेळी शासनाला दोष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करू. जे शाळेत नाही आहे त्यापेक्षा जे आहे त्याचा आपण वापर करतो का, हा विचार करणं खरंच गरजेचं आहे. आणि हो, मीच शाळेत कॉम्प्युटर लॅबची मदत केली. ज्या गावात शिकलो त्या मुलांना ज्या गोष्टी आपण वापरू नाही शकलो त्या त्यांना वापरायला मिळाल्या तर त्यांना नक्कीच पुढे फायदा होईल. अजून पुढे नक्की सांगत जा काय हवं नको ते, कारण भारत डेव्हलपिंगमधून डेव्हलप्ड कंट्री बनवण्यासाठी सर्वांना शिक्षित होणे गरजेचं आहे आणि ही जबाबदारी शासना इतकीच आपल्या प्रत्येकाची आहे. मग आपोआपच अब्दुल कलामांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. चल आता येतो, उशीर झाला आहे.